नंदुरबार, धुळे, मालेगाव, नाशिक या भागात चित्रीकरण झालेल्या रिया स्टुडिओ धुळे पुणे निर्मित एक ती हा मराठी चित्रपट 12 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. नंदुरबार, धुळे, मालेगाव, नाशिक या भागात चित्रीकरण झालेला रिया स्टुडिओ धुळे पुणे निर्मित एक ती हा मराठी चित्रपट 12 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रेमा किरण, विजय कदम, अनिकेत केळकर या दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारली आहे. या चित्रपटात स्वप्नील बांदोडकर, प्रीती तेजस, आदर्श शिंदे या प्रसिद्ध गायकांनी गाणी गायली आहेत. चित्रपटाचे निर्माते सचिन अवसरमल यांनी रिया स्टुडिओ अंतर्गत निर्मित केला असून या चित्रपटात बऱ्याच खानदेशी कलाकारांनी आपली भूमिका सादर केली आहे. मला एक गोष्ट तुला खूप आधीच सांगायची होती. त्यात काय, आता सांग ना. आता भेटलो ना आपण. मला, मी एका मुलीवर खूप प्रेम करतो. माहितीये मला. काय, तुला कसं कळलं, कुणी सांगितलं? सांगायची काय गरज आहे, तुझ्या चेहऱ्यावरच दिसतंय. निधी, निधी नाव आहे तिचं, आमच्या कंपनीची MD. एक ती या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर पारखे तर छायाचित्रकरण कृष्णा राऊत यांनी केले आहे. या चित्रपटाला संगीत तेजस चव्हाण यांनी दिले आहे. चित्रपटाच्या मुख्य भूमिका शिरपूरच्या तुषार बैसाने, रूपाली जाधव यांनी साकारली असून यश गावडे, आकांक्षा साकरकर, शेषपाल गणवीर, अजय बिरारे, रफीक शेख यांनीही या चित्रपटात काम केले आहे. चित्रपट उत्कृष्ट असून खानदेशी कलाकारांच्या या प्रयत्नाला यश देण्यासाठी हा चित्रपट जिल्हावासियांनी नक्कीच पाहावा ही आर्त अपेक्षा. आज पहिला दिवस असून पिक्चर आज पहिल्यांदा रिलीज झाला मिराज मल्टिप्लेक्सला आणि पिक्चर अतिशय सुंदर आहे आणि चाळेल भविष्यात हा पिक्चर. आणि पिक्चरचे जे काय रोल केलं आहे त्यांनी बी अतिशय सुंदर केलं आहे. बस खूप आनंद होत आहे. अपेक्षा आहे की सगळ्यांनी हा चित्रपट म्हणजे ॲटलिस्ट नंदुरबार शहरवासींनी हा चित्रपट खूप प्रोत्साहन द्यावा आणि तुमचा भरभरून प्रतिसाद या एकटी टीमला असू द्या. पिक्चर पाहून आनंद वाटला तरी आपल्या प्रेक्षकांना एक प्रोत्साहन म्हणून हा पिक्चर सर्वांनी पाहायला पाहिजे. MDTV साठी निलेश चौधरी, जिल्हा प्रतिनिधी.